नमस्कार मित्रांनो, मी अमोल इंजिनियर अमोल चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आपली जी रखडलेली भरती आहे महावितरणची विद्युत सहायकची भरती, त्याचा रिझल्ट आज आलेला आहे. आपण ज्यासाठी खूप आतुरतेने वाट बघत होतो, जवळपास 2-2.5 वर्षापासून त्याची वाट बघतो आहे, 2019 पासून त्या विद्युत सहायक भरतीचं, म्हणजे जे 5000 जागांची साठी भरती झाली होती विद्युत सहायकची 10वी आणि ITI+ च्या बेसवर, तर त्याची आज लिस्ट आलेली आहे आपल्या महावितरणच्या ऑफिशियल साईटवर. त्या संदर्भातच मी आज तुम्हाला हा व्हिडिओ इथे लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे, PDF दिलेला आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तिथे टाकू शकता. आणि तुमचा जर नंबर असेल फाइंड, Ctrl+F करून तुम्ही फाइंड करून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकला तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, ॲक्च्युली लिस्ट खूप मोठी आहे, त्यामुळे जवळपास 13 पानांची जी लिस्ट आहे त्यामध्ये काही कंडिशन्स आहेत, त्या तुम्हाला मी आता वाचून दाखवतो इथे. तर खूपच आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो, चांगली गोष्ट आहे की रिझल्ट फायनली लागलेला आहे, त्यामध्ये EWS कॅटेगरी वगळता बाकी कॅटेगरीचा रिझल्ट इथे लावण्यात आलेला आहे. ठीक आहे, चला आपण थोडंसं इथे आपण बघून घेऊ आणि मी तुम्हाला जे काही कंडिशन्स आहेत ते फक्त वाचून दाखवतो. बाकी PDF मध्ये जे PDF आहे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो बघा, विद्युत सहायक पदाकरता जाहिरात क्रमांक 4/2019 निकाल. ठीक आहे, पहिला पॉईंट आहे, महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहायक या संवर्गाचे रिक्त पदे भरण्याकरता 3 वर्षाच्या निश्चित कालावधीकरता कंत्राटी पद्धतीने उमेदवारांची निवड करण्याकरता जाहिरात क्रमांक 4/19 माहे जुलै 2019 प्रसिद्ध करण्यात आलेली होती. जाहिरातीतील अनुसरून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26/7/2019 अशी होती. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात सिव्हिल अपील क्रमांक प्रकरणे 5/5/21 रोजी दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय 5/7/2019 अन्वय भरती प्रक्रिया राबविण्यासंदर्भात निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने विद्युत सहायक पदाचा निकाल प्रसिद्ध करण्यात येत आहे. ठीक आहे, तर तिसरा पॉईंट आहे, महाराष्ट्र शासन ऊर्जा विभाग यांचे पत्र क्रमांक 10/2/2021 व त्या अनुषंगाने कंपनीची अधिसूचना 11/2/2021च्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असलेली याचिका क्रमांक 51/96/2021 व क्रमांक 26/63/2021 तसेच या संदर्भात विविध न्यायालयात संलग्न इतर याचिकांच्या निर्णयाच्या अधीन राहून विद्युत सहायक पदाच्या भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या संदर्भात सद्यस्थितीत EWS प्रवर्ग वगळता इतर प्रवर्गांचा निकाल प्रसिद्ध करण्यात येत आहे. ठीक आहे, तर निवड प्रक्रिया ही औद्योगिक कामगार न्यायालय याचिका 48/2012 उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका 66/96/2019 व संलग्न याचिका तसेच माननीय उच्च न्यायालय मुंबई नागपूर खंडपीठामध्ये दाखल झालेल्या याचिका क्रमांक न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून, म्हणजे जे काही आहे ते अधीन राहून कोर्टाच्या अधीन राहून यांनी केलेलं आहे. ठीक आहे, निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळनिहाय यादी उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जामधील नोंदी अर्हता संबंधिताच्या प्रमाणपत्रांची पडताळणी इत्यादी बाबतची विस्तृत माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याकरिता निवड झालेल्या उमेदवारांनी वेळोवेळी कंपनीच्या संकेतस्थळावर अवलोकन करावे. ठीक आहे, यामध्ये सांगण्यात असं येतं मित्रांनो 5व्या पॉईंटमध्ये की झोन वाईज जी काही लिस्ट लागते आपली, म्हणजे झोन आपल्याला अलॉट होतं ती लिस्ट आणि नंतर त्याच्या आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे जे होतं त्याचं जे अलॉटमेंट आहे कुठे होईल, तुम्हाला कुठे जावं लागेल किंवा मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी येईल ते MSEDCL च्या ऑफिशियल साईटवर, म्हणजे www.mahadiscom.in या साईटवर प्रसिद्ध करण्यात येत आहे. ठीक आहे, जसं रिझल्ट पण इथेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. तारीख बघा मित्रांनो, 1/10/2021 म्हणजे आताचीच ही लिस्ट आता आलेली आहे, रिझल्ट आता आलेला आहे. तर सिग्नेचर आहे कार्यकारी संचालक मानव संसाधन. ठीक आहे, तर मित्रांनो फायनली आपला रिझल्ट आलेला आहे, ज्याप्रमाणे मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं आहे बऱ्याच माझ्या व्हिडिओजमध्ये की रिझल्ट हा लागेलच किंवा रिझल्ट जे काही आहे ते पॉझिटिव्हली लागणारच आहे, फक्त थोडा वेळ झालेला आहे पण येईलच आपलं जे काही आहे. तर त्या संदर्भी फायनली हा रिझल्ट लागलेला आहे मित्रांनो, तुम्ही इथे लिस्ट बघू शकता, इथे रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे. तुमच्या जेव्हा तुम्ही ऑनलाईन अप्लाय केलं त्यावर साधारण म्हणजे बघा 7 डिजिटचा हा रजिस्ट्रेशन ID असतो, तो तुम्ही इथे सर्च करून कंट्रोल फाइंड जी की असते ते करून इथे सर्च करू शकता. ठीक आहे,
ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची इथे रजिस्ट्रेशन नंबर दिलेले आहेत. पुढची प्रोसिजर पुढे डिटेलमध्ये नाव वगैरे हे कदाचित पुढच्या याच्यामध्ये येऊ शकतं, परंतु हा एक यांनी लिस्ट पूर्ण तयार केलेली आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDFच्या स्वरूपात तुम्हाला मी इथे देतो आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना सगळ्यांना माझ्याकडून मनापासून अभिनंदन मित्रांनो. तर मित्रांनो, आपण बघितलेलंच आहे की जे काही कंडिशन दिल्या आहेत मी तुम्हाला समजून सांगितलं इथे, आणि लिस्ट तुम्ही PDFमध्ये जे काही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे चॅनलच्या याच्या चॅनलच्या, तुम्ही जर खाली स्क्रॉल डाऊन केलं किंवा स्क्रॉल अप केलं की त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये PDFची लिंक मिळून जाईल. तुम्ही तिथे बघू शकता किंवा ऑफिशियल साईटला MSCDSAच्या जाऊन ते सुद्धा बघू शकता. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, तर याबद्दल जे काही पुढचं अपडेट आहे म्हणा किंवा पुढचं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आहे, व्हेरिफिकेशनची डेट आहे किंवा मग झोन अलॉटमेंट आहे त्याच्याबद्दल अपडेट आपल्या ऑफिशियल साईटवर MSCDSAच्या येईलच, ती पण मी तुम्हाला व्हिडिओच्याद्वारे इथे पूर्ण माहिती देत राहील. तर आशा करतो की आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.